powered by Techno. गेली 23 वर्ष नगरसेवक आमदार विधान परिषदेतील आमदार म्हणून सातत्याने मी वांद्रे पश्चिम खार पश्चिम आणि सांताक्रूज पश्चिम मधल्या विभागातील नागरिकांची सातत्याने सेवा करतो आहे. त्याआधी कार्यकर्ता म्हणून सातत्याने या गल्ल्यांमध्ये या विभागामध्ये मी सातत्याने जनतेबरोबर राहिलो आहे. आणि एवढा मोठा काळ ज्यावेळेला नागरिकांचं माझं व्यक्तिगत नातं या मतदारसंघातील सर्व मतदारांशी, सर्व धर्मीय सर्व जातीय हे पक्क आणि घट्ट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा विजय अतिशय सुकर होईल. जनतेचा आशीर्वाद मला मोठ्या प्रमाणात मिळेल आणि विजय त्यामुळे आम्हाला नक्कीच मिळेल. माझ्या विरोधात त्यांना उमेदवार मिळतोय नाही मिळतोय यावर मी भाष्य बिलकुल करणार नाही. याचं कारण लोकशाही उमेदवार आलाच पाहिजे आणि त्यामुळे कोणी उमेदवार आला तरी त्यांनी लढलंही पाहिजे. मुद्दा इथे आहे की जनतेशी त्याचा संपर्क आहे की नाही. आणि वांद्रे खार सांताक्रूजमधल्या जनतेशी संपर्कातला उमेदवार हा महाविकास आघाडीकडे आहे का, हा मुळात त्यातला प्रश्न आहे. महाविकास आघाडीमध्ये मी पहिल्यांदाही म्हटलं एक्सपायरी डेट त्यांची जवळ आली आहे आणि आपापसातल्या वादातून आणि भांडणातून हे विकोपाला गेलेले आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये एकमेकाच्या विरोधात प्रचार करतानाही हे तिन्ही पक्ष दिसतील आणि एकमेकाचे उमेदवार पाडतील सुद्धा. सर, सलग दोन वेळा तुम्ही वांद्रे पश्चिमच्या जनतेशी कनेक्ट राहिलेला आहात, लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं आहे. तिसऱ्या टर्मला पुन्हा एकदा मैदानात उतरत असताना वांद्रे पश्चिमच्या जनतेला नेमकं काय आवाहन करताय, कशा पद्धतीचं आवाहन या जनतेशी असणार? मला वाटतं लोकशाहीचा महोत्सव आहे. वांद्रे खार सांताक्रूजमधल्या मतदारांनी या महोत्सवामध्ये आनंदात उतरलं पाहिजे, जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे, लोकशाही प्रक्रिया सुदृढ केली पाहिजे. काम करणाऱ्या माझ्यासारख्या उमेदवाराला त्यांचं बळ आशीर्वाद रूपी मिळालं पाहिजे एवढीच विनंती मी करेन. खरं तर वांद्रे पश्चिम आणि वांद्रे पूर्वमध्ये महायुतीची जोरदार ताकद पाहायला मिळणार आहे, कारण जिसन सिद्दीकी यांचा राष्ट्रवादी अजित पोरगडात प्रवेश झाला आणि त्यांना सुद्धा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याआधी जिसन सिद्दीकी हे महाविकास म्हणजे काँग्रेस कडून लढत होते, आता ते तुमच्या सोबत असणार. दोन्ही मतदारसंघामध्ये महायुतीचा विजय असेल? मला वाटतं मुंबईमध्ये सर्वात जास्त जागा महायुतीच्या येतील आणि वांद्रे पूर्वमधलाही उमेदवार आमचाच निवडून येईल. दुसरा एक प्रश्न वेगळा, तर अणुशक्तीनगरमधून सना मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी दिलेली आहे. नवाब मलिक यांना आतापर्यंत भाजपकडून खास करून विरोध होत होता, त्यांना तशी नाराजी सुद्धा कळवलेली होती. मात्र सना मलिक यांनी माध्यमांशी बोलताना नवाब मलिक निवडणूक लढवणारच आहेत अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिलेली आहे. नवाब मलिक अपक्ष मैदानात उतरतील असं देखील बोललं जात आहे. नवाब मलिक महायुतीचे भाग नसतील ही भूमिका देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली आहे आणि त्यांच्यावर असलेला आरोप हा गंभीर आहे आणि त्या विषयामध्ये भाजपचं समर्थन त्यांना मिळू शकत नाही ही आमची भूमिका आहे. सना मलिक यांना मिळालेल्या उमेदवारीसाठी मला वाटतं देवेंद्रजी त्यावरची भूमिका स्पष्ट करते. दुसरा एक वेगळा प्रश्न, आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये मनसेचे संदीप देशपांडे तर उमेदवार आहेतच, मात्र शिंदे गटाकडून मिलिंद देवरा हे सुद्धा उमेदवार असतील अशी चर्चा रंगू लागलेली आहे. मिलिंद देवरा नक्की जिंकतील. मिलिंद देवरांचं असलेलं काम, त्यांची असलेली प्रतिमा प्रतिभा बघता मिलिंद देवराच योग्य उमेदवार होते. मिलिंद देवरांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे. होईल होईल. एकूण दुसरा सर असा मुद्दा येतो आहे की अनेक उमेदवार जे आहेत ते कुठेतरी अदलाबदल होताना पाहायला मिळतात. आज तीन भाजपच्या उमेदवारांनी राष्ट्रवादीचे ए बी फॉर्म घेतलेले आहेत. एकूणच महायुतीमध्ये अशा प्रकारच्या अदलाबदलीकडे तुम्ही कशा प्रकारे बघताय? अदलाबदली नाही आहे, मुंबईमध्ये एकमेकाला जिंकण्यासाठीची घट्ट केलेली युती आहे आणि या घट्ट महायुतीमध्ये जिंकणारा उमेदवार हा दुसऱ्या पक्षाकडे असेल तर तो पक्ष त्याला घेतोय. मला वाटते चांगली पद्धत आहे. महाविकास आघाडीमध्ये मयमय तू तू कुणीतरी सांगितलं संजय राऊतांच्या कानफडात मारली नाना पटोलेंनी, हे असे प्रकार आमच्याकडे नाही. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क.
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।